साठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। बनावट कागदपत्र बनून OLX वर गाड्या विकणाऱ्या दुखलेला महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मोटर सायकल व रिक्षा चोरी करून ती बनावट कागदपत्रांच्या आधारे OLX ऐप वर विक्री करणाऱ्या टोळीचा महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याकडून पर्दाफाश। एकूण 14 गुन्हे उघड। 4,78,000 रुपये किमतीची 11 वाहने केली हस्तगत। बनावट कागदपत्र तयार करून कागदपत्र व गाडीचे फोटो OLX ऐप वर अपलोड करून विक्री करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात महात्मा फुले पोलिसांना यश आले आहे। एकंदरीत कल्याण झोनमध्येच विविध मोटरसायकल चोरी किंवा रिक्षा चोरी याचे विविध गुन्हे बऱ्याच महिन्यापासून होत आहेत। याच्यावर विविध आमच्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत। याच्यामधील आमच्या DB टीमने बऱ्याच ठिकाणी आरोपी पकडून त्या ठिकाणी गाड्या रेकॉर्ड केलेल्या होत्या। परंतु मधल्या काळामध्ये देखील अशी एक अजून चोऱ्यामध्ये वाढ होताना दिसून येत होती। त्याच्या अनुषंगाने महात्मा फुले पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री अशोक होनमाने, क्राईम PI प्रदीप पाटील, DB टीमचे इन्चार्ज सरोदे डोले आणि त्यांची सर्व टीम यांनी अतिशय तांत्रिक पुराव्याच्या आधारे आणि कसोशीने प्रयत्न करून त्या ठिकाणी दोन आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। याचे नाव आहे मोहम्मद अकबर अब्दुल शेख, हा आडिवली गाव कल्याणपूर्व येथील राहणार आहे, व त्याचाच भाऊ अबू बक्कर उर्फ जुनेद याला देखील त्या ठिकाणी ताब्यात घेऊन जवळ 14 वाहनं त्या ठिकाणी डिटेक्ट केलेले आहेत। हे विविध 14 वाहनामध्ये काही बुलेट्स असतील, युनिकॉर्न असतील, पल्सर्स असतील, एक रिक्षा, अशी 14 वाहनं आहेत। जवळजवळ 4,78,000 मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। आणि हे जे विविध 14 गुन्हे जे दाखल आहेत ते काही 5-6 गुन्हे हे महात्मा फुले पोलीस स्टेशनचे आहेत, काही अंबरनाथचे आहेत, काही शिव टायगरचे आहेत, मानपाडाचे आहे, शिवाजीनगर उल्हासनगरमधील शिवाजीनगरचा देखील गुन्हा त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने विविध 14 गुन्हे या ठिकाणी डिटेक्ट करून सदर 2 आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।